करा रक्षण गुरुराया, सत्कृपेची शीतळ छाया, आहे आपुली लोकोत्तर। वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे। तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही, अर्जुनाला शेषशाही सखा लाघला धर्मास्तव। सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा, संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी। ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच। दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया। संतत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन, संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे। फार बोलणे नलगे आता, तूच आम्हा माता पिता, हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया। बाबा तुमच्या लीलेचा कोणा नलगे पाडसाचा, तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून। जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत, पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले। सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची, आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन। वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा, कित्येकांच्या रोगांचा बीमोड केलात उदिने। वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे, पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती। असो आता गुरुराया दीनावरी करा दया, मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी। तुम्ही महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी। अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष, परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला। पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी, परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये। सागराची शमवावया तहान जलन महिठाया, वन्ही लागी शेकावया अग्नि कोठून द्यावा तरी। जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे, अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया। हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने, बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक। व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया। बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना, तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे। आता प्रेमाश्रु करून तुमचे प्रक्षालितो चरण, सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो। कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची, प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो। धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी। सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात, त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे। धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून। तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास। मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण मगती पवित्र सहजची। दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी। शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ति नैवेद्य स्वीकारा। भक्ति नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे, का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा। मन माझे दक्षण ती मी अर्पितो आपण, जेणे नुरेल करते पण
कशाचाही मजकडे। आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा। प्रार्थनाष्टक श्लोक। शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन, जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहिमाम नाथा शिर्डी ग्राम निवासिया। श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगल कारका, भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका, सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापति, जगत्रया लया नेता रुद्रतो तू सनिश्चिति, तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी, क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ति संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे, तू धेनु वत्समी ताने तू इंदुचंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहानमी। ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोक चिंता निवारावी गणु हा तव किंकर। ह्या प्रार्थनाष्टके करुन मी करितो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही। तू गायमी वासरु तू मायमी लेकरु, माझे विषयी नको धरु कठोरता मानसी। तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी। तुझे दर्शन होवो निया दुर्बुद्धि घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे। कस्तुरीचा सहवासे मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी। थोरांची ती ही चरीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे। भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे। गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा। तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गाया। ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया। आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती। सागरा गोड करण्याची शक्ती आपणा मध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा। कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी। आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची। असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा। ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठन कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी। शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी। हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी, सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा। तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस, वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया। स्तोत्र पाठ का उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती, ऐहिक वासना सत्वर गती त्यांची पुरवून श्रोते हो। ह्या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी,